नमस्कार दोस्तों, बाहर मानसून बरस रहा है, मौसम बहुत अच्छा है। बाहर देखते ही माझ्या अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहज स्वागत करतो। मी चाललोय आज फिरण्यासाठी, बाहेर पडलोय, बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, तुमच्या भेटीला घेऊन येतोय चांगल्या काही गोष्टी दाखवण्यासाठी। आणि माझ्या मागे बघत असाल पावसाचं वातावरण, पाऊस पडतोय, मुसळधार असा पाऊस पडतोय। आणि मी आहे आणि माझ्याबरोबर आज आहेत माझ्या ब्रांचचे काही लोक आहेत, माझे ब्रांच मॅनेजर सर आहेत, त्याच्यानंतर गौरव सर आहेत, मी स्वतः। मित्रांनो आज चालू आहे आम्ही तुम्हाला घेऊन सफर करण्यासाठी लोणावळ्याला। तर लोणावळ्याला जात असताना ज्या काही गोष्टी चांगल्या चांगल्या दिसणार आहेत त्या तुम्हाला मी शेअर करणार आहे, दाखवणार आहे। तर मजा घ्या, या लोकांनासुद्धा समजण्यासाठी थोडंसं हिंदीमध्ये सुद्धा बोलतो मी। तो दोस्तों आज जो जिस जगह पे हम जा रहे हैं लोणावळे के लिए, तो लोणावळा जाते समय जो भी अच्छी अच्छी चीज़ें देखने को मिलने वाली है वो तुमको दिखाने की मैं पूरेपूर कोशिश करूँगा। तो मित्रांनो माझ्यासोबत आहेत माझे ब्रांच मॅनेजर सर पारुल सर आहेत, आज मी घेऊन चाललो आहे कारण पारुल सर हे जम्मूमधून आहेत आणि ते आता मुंबईला पहिल्यांदाच आलेले आहेत, तर त्यांना बऱ्याचशाच गोष्टी मला दाखवायच्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी त्यांना एक्सप्लोअर करून दाखवायच्या आहेत त्यासाठी। आणि आज आपल्यासोबत आहे बाईक जबरदस्त अशी राईड। तर बाईक कोणतं आहे, हे कोणतं बाईक आहे? सुपर मेटिओ। हां, तर ही बाईक घेऊन आम्ही चाललो आहे आता लोणावळ्यासाठी। तर आज वेळ न दौडता चला तर मित्रांनो आजच्या सफरीला सुरुवात करूया। चलो तर सुरुवात करते आज की सफर यहां से।
मी आता ज्या गावामध्ये आहे ते चौक नावाचं गाव आहे, आणि चौक नावाच्या गावामध्येच गेल्या वर्षी चौक नावाच्या गावापासून म्हणजे या चौक गावामध्येच आहे, तर या गावामधून काही अंतरावरती असलेल्या इरशाळवाडी गावामध्ये गेल्या वर्षी दरड कोसळलेली होती. आणि ज्यावेळी तुम्ही पावसाच्या वेळेस कुठे जर तुम्ही म्हणजे फिरण्यासाठी वगैरे जात असाल तर थोडीशी प्रिकॉशन घेऊन गेलो बरं आहे. आम्ही देखील प्रिकॉशनच घेऊन चाललो आहे. आता माझे जे स्टाफमधील लोक आहेत सर वगैरे आहेत ते आम्ही सगळी लोक जाताना स्लोली चाललो आहे. काही मजा मस्ती जिथं घ्यायची तिथंच मजा मस्ती घेतो आहे, कुठेही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करत नाही. तर तुम्ही देखील कुठे फिरण्यासाठी जात असाल तर मजा घ्या, पण स्वतःची काळजी घेऊन इतरांची काळजी घेऊनच मजा घ्या. मित्रांनो, आता मी पोहोचलोय खोपोलीच्या अलीकडेच आहे मी आता, आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. थोडंसं एका हॉटेलमध्ये थोडंसं इथं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये थांबलोय आम्ही लोक, आणि थोडंसं भरपूर पाऊस होते त्यामुळे आम्ही थांबलो इथं. सर वगैरे आहे तिथं, आणि माझ्या मागे बघत असाल की एकदम जबरदस्त असं लोकेशन आहे, आणि जबरदस्त असा नेचर दिसतोय तुम्हाला माझ्या मागे, सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. तर चला पुढचं प्रवास आपण चालू करूया. आजच्या प्रवासामध्ये खरंच मजा येते, मजा येते इकडं आल्यानंतर, कारण की पावसाळ्यामध्ये जर आपल्याला फिरायचं असेल तर आपण इकडेच फिरू शकतो, कारण की लोणावळा वगैरे महाराष्ट्रामध्ये भरपूर असे ठिकाणं आहेत, तिथल्या ठिकाणांचा आपण मनमुराद आनंद घेऊ शकतो. पण आनंद घेत असताना आपल्याला स्वतःची काळजी आणि इतरांची देखील काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. आणि आता खोपोलीच्या मागे आहे, थोडंसं पाऊस चालूच आहे. मी छत्री यासाठी घेतली कारण मोबाईल दिसतोय, कारण की सरांच्या मोबाईलवरती सगळा ब्लॉग बनवतोय मी. माझ्या मागे बघत असाल पारुल सर, सचिन सर आणि गौरव सर म्हणजे अच्छा गौरव सर देखील आहेत. तर असं आमची मजा मस्ती चालू आहे सगळी.